आदाब, मी मोहसिन शादाब, आपण पाहत आहात न्यूज रमेश 29। महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यवतमाळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणूक मीटिंग बाबत देण्यात आले निवेदन। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून त्यासाठी आता शिक्षकांसाठी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम लावण्यात येईल, म्हणून विधानसभा निवडणूक कार्यक्रमात शिक्षकांचे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत न घेता सदर प्रशिक्षण 28 ऑक्टोबर पूर्वी व दुसरे प्रशिक्षण 10 नोव्हेंबर नंतर घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा यवतमाळच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। तसेच महिलांना ऑर्डर देताना त्यांच्या तालुक्यात आणि 15 किलोमीटर परिसरात देण्यात यावे। याचप्रमाणे स्तनदा माता, गरोदर माता, 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे अशी विनंती देखील करण्यात आली आहे। याबाबत संघटनेतर्फे डॉक्टर सय्यद मुजाहिद यांनी अधिक माहिती दिली, पाहूया। हाय मंडळी, सध्या विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे विधानसभा निवडणूकमध्ये ड्युट्या लावल्या जातात आणि त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण पण आयोजित केले जाते आणि सध्या दिवाळी हा खूप महत्त्वपूर्ण सण असल्यामुळे कर्मचारी वर्ग आपापल्या कुटुंबामध्ये आपापल्या मूळ गावी जातात दिवाळी साजरा करण्यासाठी। या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र उद्योग शिक्षण संघटना 92-10 जिल्हा यवतमाळच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी श्री पंकजी आशिया व माननीय अप्पर जिल्हाधिकारी निवासी श्री भांबोरे साहेबांना निवेदन दिले आहे की निवडणूक प्रशिक्षण हे दिवाळी सुट्ट्या लागण्यापूर्वी घेण्यात यावे आणि दुसरं प्रशिक्षण दिवाळीची सुट्ट्या संपल्यानंतर घेण्याची विनंती करण्यात आली। सदर विनंतीला माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांना आश्वासन दिले की निवडणूक प्रशिक्षण पहिला टप्पा हा दिवाळी सुट्ट्या लागण्याच्या आधी घेण्यात येईल आणि दुसरा टप्पा दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येईल। त्याकरिता आम्ही सर्व कर्मचारी वर्ग आणि यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्र उद्योग शिक्षण संघटना आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांचे खूप खूप आभार मानतो। खूप खूप धन्यवाद।